पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून सज्ज होते गोलंदाज ज्ञानेश्वर, स्ट्राइक वर असेल मोहन, हलकासा हाफ ट्रॅकर होता, थोडासा वळतोय देखील, गती कमी केली गेली होती, ॲक्शन थोडीशी क्विक होती, पण त्यानंतर रिलीज पॉईंट थोडासा उशिरा केलाय आणि पहिल्याच मोमेंट घेतली होती, स्ट्रोकसाठी जागा देखील बनवली होती, पण मात्र चेंडूचा वेग मोजता आला नाही. या पहिला चेंडू डॉट जातोय, दुसरा चेंडू ज्ञानेश्वर लेफ्ट आर्म राऊंड, हलकासा ओव्हरब्रिज होता, इनसाइड आउट केलाय, गॅप मध्ये पाठवून दिलाय, चेंडूचा वेग थोडा कमी झालाय, पण क्षेत्ररक्षक देखील थोडासा कमी पडतोय, चेंडू निघून जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चार धावांसाठी चौकार. बाळूच्या मध्यमातून हे क्षेत्ररक्षण चुकलंय आणि एक सोपा अटेम्प्ट होता. आदरणीय सन्मान दीपक रामा म्हात्रे जी देखील आलेले, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या व्यासपीठावर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली गेलेत, ते सत्कार मूर्ती उद्याच्या दिवसातले, आजच्या दिवसातले आपल्याला येताना पाहायला मिळतात, त्यांचं हार्दिक अधिक स्वागत. सन्माननीय श्रीयुत दीपक रामा म्हात्रेजी. धावसंख्या झाल्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर चार धावा, गोलंदाजी मार्क वर ज्ञानेश्वर लेफ्ट आर्म राउंड विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, उडवून दिलाय तो, म्हणजे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. बघा चार आले, चार नंतर सहा सुद्धा येत आहेत आणि वेगाने धाव फलक पुढे जातो. पहिल्या चेंडूवर वेगाने बीट केलं होतं फलंदाज मोहनला, पण त्यानंतर मात्र कमालीचा आक्रमकपणा दाखवलाय. धाव संख्या दहा झाले, तीन चेंडूच्या समाप्तीनंतर दहा धावा झाल्या आहेत. मोहन घरत, मी त्यांना मिस्टर 50 म्हणून संबोधतो का, तर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक हंगामामध्ये दोन किंवा तीन 50s येतच असतात आणि तसाच त्यांचा खेळ देखील आहे. प्रत्येक वर्षी त्यांचा खेळ बहरत जातोय आणि आपण पाहिलं तर श्रीकृष्ण कोलशेत संघाकडून ते यंग क्रिकेट सुद्धा खेळत आहेत, म्हणजेच काय, जरी 45 वर्ष पूर्ण झाली असली तरी सुद्धा तरुणांमध्ये खेळण्याचा मोह काय आवरला जात नाही मोहन यांचा. आणि तुम्हाला पाहायला मिळालं असेल काल त्यांचा खेळ आणि आज सुद्धा 40+ खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली दहा धावा, तीन चेंडूच्या समाप्तीनंतर ज्ञानेश्वर लेफ्ट आर्म राऊंड, हलकासा ओव्हरब्रिज होता, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयास झाला, व्यवस्थित समन्वय जुळला नव्हता तरी देखील डीप मध्ये जातोय फॉरवर्ड, डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते, धावसंख्या 11 झाले. बघा संयम देखील खूप महत्वाचा आहे आणि आक्रमकतेसोबतच संयम देखील पाहायला मिळतोय मोहनच्या बॅटिंगमधून. धावसंख्या 11 जाऊन पोहोचले, चार चेंडूची समाप्ती, पाचवा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्ग सज्ज होते ज्ञानेश्वर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता नव्याने स्ट्राईकवर आलाय फलंदाज प्रकाश. सुरुवात खूप महत्वाची असते नेहमीच आणि ती चांगली सुरुवात करून दिली आतापर्यंत मोहनने. पाहूया प्रकाश कसा खेळ दाखवतोय. ओहो, चिप करण्याचा प्रयत्न झाला आहे इनफील्डच्या आत, मिड ऑफला चेंडू जाऊन आदळतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल, एक धाव कंप्लीट केली जाते, धावसंख्या झाली दोन धावा, सॉरी 12 धावा, धावसंख्या 5 चेंडू समोर 12 धावा झाले. खूप चांगला खेळ आहे. या ठाणे परिसरामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, वेगवेगळ्या मास्टर स्पर्धा खेळल्या जातात आणि कुठेतरी ठाणे क्रिकेटचा स्तर उंचावला जातोय. गती कमी केली, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ड्राईव्ह केलं जात आहे, चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रात अडवला जाईल. दरम्यान दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, पायाच्या सहाय्याने चेंडू अडवला जातो, तीन धावांचा कॉल आहे आणि तीन धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. नाईस रनिंग बिटवीन द विकेट, तीन धावांची वाढ, धावसंख्या झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा, कोलशेत मास्टर्स. बघा क्षेत्ररक्षण हा क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे, आपण फक्त बॉलर आणि बॅट्समनवर जास्त लक्ष केंद्रित करतो, पण मात्र क्षेत्ररक्षणावर देखील लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे, कारण जर तुमचं क्षेत्ररक्षण सुमार असेल तर त्याचा फायदा समोरील संघ उचलू शकतो, समोरील संघाचा फलंदाज उचलू शकतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगल्या अवस्थेत जाणवतोय कोलशेत, 40+ 15 धावा धाव फलकावर आहेत आणि अजूनपर्यंत एकही गडी बाद नाही झाले. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय, न्यू बॉलर नेम प्लीज, देवेंद्र येतोय. बघा पहिलं षटक हाताळलं होतं ज्ञानेश्वरने, महाग पडलाय आणि त्याच्या गोलंदाजीला सावरण्यासाठी आणि कोलशेत संघाला आवरण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय देवेंद्र. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड, हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा क्विक ॲक्शन आणि स्लो रिॲक्शन पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो होतोय, कमी गतीने ट्रॅव्हल करतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा बीट येतोय या दुसऱ्या षटकातला मोहन.
दुसरा षट चेंडूवर काय पाहायला मिळेल पाहूया. आतापर्यंत चांगल्या बसेत कोलशित आहे, देवेंद्रजी चांगली स्टार्ट मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. हा फ्रॅकर आहे इनसाइड ए, यष्ट्यांच्या मागे चेंडू निघून जातो, यष्टीरक्षकाला चकवून दरम्यान एक धाव पळून पूर्ण केली जाते. धावसंख्या 16 झाली. स्ट्राइक रोटेट, स्ट्राइक वर जाऊन पोहोचते प्रकाश. खूप वेळापासून प्रकाश थांबलाय, पण प्रकाशला जास्त वेळ थांबवू शकत नाही कारण एक आक्रमकतेचं दुसरं नाव हे प्रकाश आहे. आपण पाहिलंय घोडबंदर सॉरी ठाणे प्रीमियर लीग 40+ मध्ये बघून प्रकाशचा चांगला खेळ राहिला होता, तर आजच्या दिवसात प्रकाश थांबलाय आणि मोहनला पुढे करतोय. पाहूया आता प्रकाशचा खेळ सुरू होईल का. चांगला खेळ त्याचा नेहमीच राहिलाय, आता पाहूया त्याचा कसा खेळ होतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयास झालाय. लॉंगवाला चेंडू अडवला जाईल, दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 2-1 ने पुढे जाऊन 17 या आकड्यावर जाऊन पोहोचते, 17 रन्स या दुसऱ्या षटकामध्ये. मात्र कुठेतरी धावांना अंकुश लावण्यासाठी यशस्वी ठरतोय गोलंदाज देवेंद्र, कारण आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळले आहेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. देवेंद्र राईट आर्म राउंड द विकेट, ओव्हरपिच होता, ऑन ड्राईव्ह चांगली आहे. लॉंगचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल, दरम्यान 2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. पिचिंग चांगली होती, गुडलिन स्पॉटला पिच झाला होता चेंडू, त्यानंतर खूप चांगली ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाले. मोहनच्या बॅट मधून 2 क्षेत्ररक्षक आले होते, लॉंग ऑफचा आणि लॉंग ऑनचा, पण त्या दोघांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या झाले 21 धावा, बिन बाद 21 धावा. एक चांगली स्टार्ट आहे कोलशेत संघाची. हा प्रकार आहे शॉट अँड पुल, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे, प्रकाश थांबलाय पण मोहन बरसतोय. बघा हे ताळमेळ खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. तुमच्या समोरील फलंदाजाच्या बॅटला बॉल लागतोय तर आपण मात्र संयमाने खेळ करायला हरकत नाहीये, आणि तोच पवित्रा घेतलाय प्रकाशने, तो संयमाने खेळतोय आणि मोहन मात्र आपली आक्रमकता दाखवतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर करून झाले, तर शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला. पहिल्या चेंडूवर डॉट आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर षटकार. अप्रतिम खेळी करतोय आतापर्यंत मोहन, कारण मोहनच्या बॅटमधून आतापर्यंत 24 धावा आले आहेत आणि प्रकाशच्या माध्यमातून 2 धावा. एकूण धावसंख्या झाली 27. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर, स्ट्राईकला असेल बॅट्समन मोहन. पुन्हा एक धावा कट केलाय, गली पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल, दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले कोलशेत 40+ मास्टर संघाची बिनबाद 28 धावा, 14 धावगतीने खेळ होतोय. एक चांगली सुरुवात आहे, नाणेफेक हरलेत पण तरी देखील चांगली फलंदाजी कोलशेत संघाची होते. आजच्या दिवसातला पहिला सामना असेल तो म्हणजेच अमर स्पोर्ट्स बाळकुम आणि स्वप्निल 11 वाघबी, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हा पहिला डाव समाप्त झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचे. आजच्या दिवसातला मुख्य स्पर्धेतला पहिला सामना असेल तो म्हणजेच अमर स्पोर्ट्स बाळकुम विपक्ष स्वप्निल 11 वाघबी, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हा पहिला डाव समाप्त झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचे. न्यू बॉलर विक्रम येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. 2 गोलंदाज थोडेसे महागडे ठरलेत कारण विकेटचा शोध घेतला नाहीच आहे, पण मात्र धावांना देखील जास्त खर्च झाला त्या पहिल्या 2 षटकांमध्ये. धावसंख्या झाले 28, स्ट्राईकवर बॅट्समन मोहन. यावेळेस खूप चांगला चेंडू हाताळला गेला होता, वेगाने बीट केलं जातंय मोहनला. आपण जर कंपेअर केलं तर तिन्ही षटकातले पहिले चेंडू हे डॉट केलेत आणि तो फलंदाज देखील मोहनच आहे, पण पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर मात्र त्यानंतर मोहन बरसलाय. धावसंख्या 28. हा प्रकार आहे यावेळेस ऑन द राईस खेळण्याचा प्रयास सक्सेसफुल होतोय, चेंडू निघून जातोय सरळ रेषे सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार. खूप छान पद्धतीने पोझिशन घेतली, पाहिलं होतं की हलकासा हाफ ट्रॅकर आहे, मागे जिगून बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑन द राईज खेळून काढले, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिले 6 धावा. खूप चांगला खेळ या 2 फलंदाजांकडून होतोय. 5 षटकांचा फॉर्मॅट असल्या कारणाने मात्र तसाच खेळ होतोय, एकही गडी बाद झाला नाहीये, पण धावसंख्या मात्र वेगाने पुढे जाते. धावसंख्या झाली 34 धावा. विक्रम पहिल्या चेंडूवर बीट केलं होतं पण त्यानंतर एक षटकार खर्च करतोय. गोलंदाजीच्या मध्ये धार जाणवत नाहीये, बाळकुम संघ जो गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि फलंदाजीसाठी ओळखला जातो,
पण मात्र आज कुठेतरी संयम हरपलाय, खेळ खराब होतोय ॲज अ बॉलिंग टीम बाळकुंचा. फुलटो असा आहे, प्लेड ऑन, यष्ट्यांचा वेद घेतला जातोय आणि यावेळेस पहिला गदी बाद होतोय कोलशेत मास्टर संघाचा. मोहन आउट, धावसंख्या 34 असताना. बघा, पहिला हादरा बसलाय आणि मोहनच्या स्वरूपात जो 32 धावा त्याने केल्यात आपल्या संघासाठी, 13 चेंडू त्याने सामना केलाय, ज्याला जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी सपशेल पूर्ण करतोय आणि नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर खेळण्यासाठी येतोय. तर म्हणजेच अविनाश, न्यू बॅट्समन इन, अविनाश, प्रकाश. आता खूप वेळापासून प्रकाश जो थांबला होता, आता मला असं वाटतं जयवंत प्रकाशच्या बॅटमधून धावा येतील, कारण प्रकाश थांबला होता मोहनसाठी, मोहन बाद झालाय आणि आता प्रकाशला मात्र जबाबदारीचा स्वीकार करावा लागेल. जो नॉनस्ट्राईक एंडला आपल्या फलंदाजाची वाट बघतोय स्ट्राईकवर बॅट्समन अविनाश, जो नव्याने आता आलाय जसा प्लेडॉनच्या स्वरूपात मोहन बाद झालाय. आदरणीय सन्मान जगदीश म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय घरत, सॉरी, जे खचिंदार आहेत आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेचे. आदरणीय सन्माननीय जगदीश घरत साहेब यांचं आगमन, वेलकम. डी आर चषकाच्या माध्यमातून हार्दिक अधिक स्वागत करतोय. सर्व मान्यवर जे आमच्या व्ही आय पी डेस्कवर आहेत त्यांचं आम्ही हार्दिक अधिक स्वागत करतोय. आदरणीय सन्माननीय जयवंत घरत साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय सन्मान्य मेघनाथ घरत यांचं देखील सहर्ष स्वागत. कोलशेत संघातून का खेळत नाही आहे तर प्रश्न नक्कीच माझ्यामध्ये आहे. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने एक जागा बनवली, चेंडूला कवरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलं जात आहे, बॅकवूट कवर ड्राईव्ह, चेंडू 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली ती म्हणजेच 35 धावा आणि मेघनाथ घरत 39, माफ करा, आता स्कोर रेकॉर्ड झाला, 39 धावा आहेत. आणि मेघनाथ घरत आणि जगदीश घरत यांचं खूप चांगलं वक्तव्य ऐकायला मिळालं की जवळचे संघ आहेत आणि जवळच्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत, तर ज्यांना संधी मिळत नाही आहे त्यांना संधी देण्याचं काम केलं जाते. कोलशेत संघाचे जे नवोदित चेहरे 40+ आहेत त्यांना खेळण्याची संधी मिळते, खूप क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगली कवर ड्राईव्ह बॅकफुटला जाऊन खेळून काढलाय ते स्वीपर कवर क्षेत्रामध्ये. यावेळेस थोडंसं फंबल झालंय आणि फंबल झाल्यानंतर मात्र तुम्हाला माहितीच आहे की फलंदाज याच क्षणाचा वाट पाहत असं गॅदर देखील चुकताय. या 3 धावा वेगाने कवळून कम्प्लीट केल्या जाते, 14 धावाचा कॉल देखील होता, क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने ताळमेळ, चांगली रनिंग मिनिट विथ द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 3 ने पुढे सरकून पुढे जाते, 42 या आकडा जाऊन पोहोचते, 42 रन्स, 42 धावा. मेघनाथ घरत कालचा दिवस आठवणीत असेल, काय गोलंदाजी केली होती शेवटच्या सामन्यामध्ये मेघनाथ घरत यांनी, पण दैवत नावाचं वादळ आलं आणि त्यांच्यापासून त्यांचा विजय घेऊन गेले. कारण मला तर असं वाटतं श्रीकृष्ण कोलशेत कालच्या दिवसातला प्रबळ दावेदार होता, पण दैवत नावाचं वादळ आलं, त्याने 2 षटकार खेचले आणि सामना आपल्या खिशात नेला. कालच्या दिवसामध्ये 3 षटकाची समाप्ती होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली कोळशेत 40+ मास्टर संघाची 42 धावा, 42 रन्स. बघा, धावगती मेंटेन केली जाते, 14 धावगतीने खेळ होतोय कोळशेत संघाचा. न्यू बॉलर येतोय तो म्हणजेच कुंदन येतोय आणि भूषण भोईर आज अनुपस्थित आहेत आणि भूषण भोईर जेव्हा आज संघात दिसत नाहीयेत ते जेव्हा असतात तेव्हा नक्कीच एक पॉझिटिव्हिटी असते. पण असो, क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेट हा 11 जणांचा सांघिक खेळ असल्या कारणाने प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी स्वीकारायला हवी. तर पाहूया, कुठेतरी बॅकफूटला जाणवतोय बाळकुमा संघ आणि फ्रंटफूटला घेऊन जाण्यासाठी हे 2 षटकामध्ये जास्तीत जास्त विकेट आणि त्यानंतर जास्तीत जास्त डॉट घ्यावे लागतील, फलंदाजांना अडवावं लागेल. आता प्रकाशने या सामन्याचे धागेदोरे आपल्या हातात घेतले, स्ट्राईकवर असेल. ओव्हरपिच होता, उडवून दिलाय लॉंग बॉल सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 48 झाले. बघा काय आक्रमकता पाहायला मिळते, पहिल्यांदा आक्रमकता पाहिली होती मोहन यांची, ज्यांनी 32 धावा आपल्या संघासाठी जोडल्या आणि तेव्हा संयम बाळगला होता, टेम्परामेंट दाखवलं होतं फलंदाज प्रकाशने. पण आता जसा मोहन बाद झालाय, आता मोहनची जागा भरून काढण्यासाठी प्रकाश आक्रमकता दाखवतो. वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय प्रकाश आणि सांघिक धावसंख्या आहे कोलशेत 40+ या संघाची 48 धावा, 48 रन्स.
अविनाश जो एक सिंगल काढून नॉनस्ट्राइक एंडला थांबलाय, कारण त्याला माहिती आहे प्रकाशच्या बॅटून धावा येतील. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे आणि अशा पद्धतीने प्रकाशला परतावा लागेल. सेकंड विकेट डाऊन ऑन 48. चला टॉस साठी तयार राहायचे अमर स्पोर्ट्स बाळकुम आणि स्वप्नील 11 वाघबिळ दोन्ही संघाच्या कडेदारांनी टॉस साठी तयार राहायचं. मी आयोजकांना देखील विनंती करतोय की त्यांना कॉल करून आपण लगेच बोलवून घ्या. जो वेळ मिळतोय इनिंग ब्रेक तो युटिलाइज करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण टॉस देखील तितकाच महत्वाचा आहे. आपण टॉसला देखील डावलून चालणार नाहीये, कारण जोवर टॉस होणार नाही तोवर सामना चालू होणार नाही. तर टॉससाठी देखील वेळ दिला पाहिजे 5 ते 10 मिनिटाचा. तर त्यासाठी आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉसचं नियोजन केलंय. तर ज्या संघांची नावं मी वारंवार घेईन जसा सामनाचा मिडल असेल त्या त्या संघाच्या कर्णधारांनी लगेचच टॉससाठी यायचंय. कुंदन गुलजी मार्कवर असेल, कुंदनला यश मिते, प्रकाशला त्यांनी बाद केलंय. नवीन फलंदाज प्रवीण येतोय. यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये लँड होतोय. दरम्यान यष्टीरक्षक जाऊन चेंडू अडवेल. वेगाने या दोन धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 50 वर पोहोचली, 50 अप और कोलशेत 40+. क्या बात आहे, चौथ्या षटकामध्ये 50 कंप्लीट केलेत. धावगती बघा, 14 ची धावगतीने खेळ होतोय. यस प्रवीण स्ट्राईकवर बॅट्समन असेल. प्रवीण लोअर फुलटॉस होता, व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. स्क्वेअर लेग क्षेत्रक्षक चाचपडतोय, त्याला चकून चेंडू मागे रेगून जातोय. बॅकअप मिळेपर्यंत दोन धावांचा कॉल आहे आणि हा दोन धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 52 धावा, 52 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कोलशेत 40+, बाळकुम संघ अजूनही विकेटचा शोध घेण्यासाठी चाचपडतोय, अडखळतोय, डळमळतोय, पण तरी देखील जिद्द सोडत नाहीये. बघा, जिद्द सोडू नका शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यात किंवा क्रिकेटमध्ये. यावेळेस मात्र चांगल्या चेंडू हाताळणी केली होती. कुठल्या पिचिंग झाला थोडासा बाहेर राहिलाय, ट्रॅव्हलिंग खूप चांगली होती उजव्याच्या बाहेर. यष्टीरक्षक देखील तितकाच चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला मिळालाय. धावसंख्या 52 झाले, लास्ट बॉल असेल चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. गोलंदाज कुंदन फुलटॉस आहे, ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू निघून जातोय तो म्हणजेच डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. चार धावा म्हणजेच काय, तिकडे घोषांकी क्षेत्र आहे, पण घोषांकी क्षेत्राच्या जर उजवीकडे बॉल आला तर मात्र 4 धावा मिळतील आणि या 4 धावांनी धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. तर म्हणजे 56 या आकड्यावर, 4 षटकांसमाप्ती, धावसंख्या 56. आपण GTC लाईव्ह च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण देखील पाहतायत या सामन्याचं. लास्ट ओव्हर नितीन, ओहो खूप चांगल्या पद्धतीने ग्लान्स केला जातोय चेंडूला. बघा हा फटका ना खूप दुर्मिळ आहे टेनिस क्रिकेटमध्ये, कोर्टला जास्त फलंदाज खेळत नाही, तर खूप चांगला खेळ होतोय. ग्लान्स देखील पाहायला मिळतो या 40+ क्रिकेटमध्ये. धावसंख्या 57 या आकडे जाऊन पोहोचते. चांगला खेळ कोलशेत 40+चा, कारण मी कोलशेतची प्रीमियर लीग देखील पाहिले आणि कोलशेतची स्पर्धा देखील पाहिले. एकाच गावामध्ये 5 दिग्गज संघ आणि 5 दिग्गज संघामध्ये जवळपास 10 ते 15 मास्टरचे खेळाडू खेळतात. स्विच केले स्वतःला, स्विच खेळून चेंडूला मात्र लॉंग ऑफ क्षेत्रात खेळून काढलं जाते. 2 धावांचा कॉल आहे, धावची संधी आहे. बघा तुमचं लक्ष व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कुठल्या फलंदाज हा कुठल्या डेंजर झोनमध्ये आहे हे लक्ष तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. दरम्यान धावा पूर्ण केल्या 2, धावसंख्या झाल्या 59. स्ट्राईक वर बॅट्समन प्रवीण, प्रवीण देखील चौकार षटकारांसाठी झगडतोय. हो ना, एकदा हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयास, मिस टाइम होतोय. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल स्वीकारतोय आणि तिसरा हादरा बसतोय कोलशेत 40+ मास्टर्स या संघाला. 59 धावांवर 3 गडी बाद. सन्मान्य श्री दयानंद डाकी यांचं देखील आगमन झालंय. गजानन डाकी यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक अधिक स्वागत. काहीसा अमिताभ बच्चन सारखा लुक त्यांचा आम्हाला प्रभावित करतोय आणि नेहमीच हिरिरीने सहभाग घेतला क्रिकेट स्पर्धामध्ये सन्मान्य गजानन डाकी साहेब. नवीन बॅट्समन विजय नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल बॅट्समन अविनाश जो वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय. धावसंख्या 59 झाले. पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयास आहे, तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. 2 धावांचा कॉल आहे, फेकी अचूक असायला हवी.
फेकी चुकले आणि यावेळेस मात्र बॅकअप देखील नव्हता. ही तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. बघ ओव्हर थ्रोज वारंवार ओव्हर थ्रोज केले जात आहेत. तीन धावांची वाढ, धावसंख्या 62 रन्स. बॉल स्विकंजला आतापर्यंत 4-2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा या मैदानावर 70 धावा देखील कंप्लीट होऊ शकतात कारण मैदान हे थोडस संकुचित आहे, थोडस आखूड आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर बाळकुंभ संघाची जे फलंदाजीचा विचार केला तर या धावा देखील चेस केल्या जाऊ शकतील जर सुरुवातीपासून अटॅकिंग पोझिशन घेतली तर. नितीन यावेळेस पिचिंग चांगली होती, वेग देखील तितकाच भन्नाट होता. वेगाने बीट केलं जाते फलंदाज विजयला. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. चला टॉस साठी यायचंय अमर स्पोर्ट्स बाळकुंभ आणि स्वप्निल 11 वाघबिळ. चला टॉस साठी या लगेच. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. हा प्रकार आहे, हुक केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे का? क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षण थोडस चुकते, सरावाची कमतरता जाणवते. दरम्यान दोन धावांचा कॉल आहे आणि या दोन धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय आणि पहिल्या डावाचा समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली तिमी 64 धावा आणि 65 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान असेल. 65 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान असेल. चला टॉस साठी या अमर स्पोर्ट्स बाळकुंभ आणि स्वप्निल 11 वाघबिळ. टॉस साठी लगेच या प्लीज, कारण पहिला डाव समाप्त झाला तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करतो आणि ती रीतिरिवाज आहे, परंपरा आहे. नेहमी तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धेत खेळला जाता तर त्या परंपरेप्रमाणे पहिला डाव समाप्त झाल्यानंतर नाणेफेकीसाठी आलंच पाहिजे. तसा दुसरा डाव सुरू होईल. आपण मायक्रोफोनवर तुम्हाला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल एक गोड आवाज मुंबऱ्याचा, अनुभवी आवाज मिस्टर शहीजा शेख सर. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम डी आर चषक 2021 में आप सभी का हार्दिक स्वागत. थैंक यू सो मच मनीष, आज के दिन जरूर मेरा साथ देंगे मनीष. तो बिल्कुल दोस्तों आप देख रहे हैं डी आर चषक, ये नामी ग्रामी ट्रॉफी. हर साल की तरह इस साल भी इस प्रतियोगिता का आगाज
हो चुका है। कल के दिन हमने देखा भव्य 11 वाग्बिल टीम टॉप 3 में पहुंचने वाली पहली टीम बनी। इस वक्त जो मुकाबला जारी है 40 प्लस मास्टर्स का ये मुकाबला आपको देखने मिलता हुआ, एक तरफ है बालकुम 40 प्लस तो दूसरी तरफ कोलशेतक 40 प्लस है। इस तरीके की ये मैच इस वक्त ऑन है। लक्ष्य 66 रन रखे गए हैं। इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए बनाने हैं 66 रन। चलिए टॉस के लिए आना है नेक्स्ट टीम अमर स्पोर्ट्स वर्सेस स्वप्निल स्पोर्ट्स वाग्बिल। अमर स्पोर्ट्स बालकुम और सुनील स्पोर्ट्स वाग्बिल। यस सर, सुनील स्पोर्ट्स वाग्बिल मेरे ख्याल से रेडी पोजीशन में है पशु भाई कि मार्गदर्शन में ये टीम खेलने वाली है। तो अमर स्पोर्ट्स बालकुम संपर्क साधना है। एक बेहतरीन टफ मैच आज के दिन के भी शेड्यूल्स में आपको देखने मिलेंगे। कल का हम मैच नहीं भूल सकते, श्री कृष्णा स्पोर्ट्स कोलशेत वर्सेस भव्य 11 वाग्बिल के बीच जो फाइनल मैच हुआ था, लास्ट मैच जो हुआ था कल के दिन का, वो लाजवाब रहा। और आज देखते हैं कौन कौन सी टीमें एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस करती हैं। पहली गेंद रामचंद्र की, पहली गेंद का स्वागत किया है जरूर। पॉइंट पर खिलाड़ी तैनात थे, एक रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया और इस एक रन के साथ अकाउंट ओपन किया। बालकुम 40 प्लस विरुद्ध कोलशेत 40 प्लस। कोलशेत के पास डेंजर बैट्समैन है, 66 रन बनाए हैं उन्होंने। इस बार देखिए फिर से एक बार पॉइंट पर खेला गया स्ट्रोक, गेंद जाती हुई डीप पॉइंट बाउंड्री की तरफ। जब तक के गेंद को फील्ड किया जाता, विकेटों के बीच में दौड़ लगती हुई और दो रन दौड़कर जरूर पूरे किए। बिल्कुल उन्हें पता है कि रनों की यहां पर ज्यादा जरूरत है, हर ओवर में लगभग बनाने हैं 12 से 14 रन के आसपास। अगर ये लक्ष्य तय करना है तो फिर गेंद पर अटैक करना जरूरी। अगली गेंद, इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, नाकामयाबी हाथ लगेगी जरूर। खूबसूरत कैच डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में पकड़ा गया, विकेट का होता हुआ पतंग लगता हुआ इस वक्त बैक टू बैक ताबड़तोप वाला झटका। यस सर, बड़ा झटका लगा है, पहली विकेट गिरी है जरूर। सुनील स्पोर्ट्स वाग्बिल के सभी खिलाड़ी आ चुके हैं तो उनका हार्दिक स्वागत है। गेंदें हो चुकी हैं 3, रनों की रन संख्या है 3, विकेट गिरी है 1। तो अमर स्पोर्ट्स बालकुम टीम संपर्क साधना है। सुनील स्पोर्ट्स वाग्बिल के आज खिलाड़ी देखिए क्या बात है। वेलकम सागर। एक झटका लगा है, लक्ष्य 66 रन। इस लक्ष्य के पहुंचना है तो फिर गेंद पे अटैक करना होगा, ताबड़तोप बल्लेबाजी करनी होगी। इस बार अच्छी गेंद थी, गुड मॉर्निंग कहती हुई गेंद कीपर के हाथों में डॉट के रूप में। इस डॉट डिलीवरी के साथ रामचंद्र आहिस्ते आहिस्ते सफल ओवर की तरफ अपने कदमों को बढ़ाते हुए। 2 गेंदें बची हैं, नो डाउट बहुत अच्छी गेंदबाजी की है, 3 रन खर्च किया है, 1 विकेट जरूर चटका है और अगली गेंद लेकर तैयार होते हुए। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन यहां पर 1 रन मिला है जरूर, दौड़ कर लेना है। अगर झाड़ से गेंद टकराकर अंदर आती है तो आपको दौड़कर ही रन लेना है, ये चीज आप ध्यान में रखिएगा। आप ये आशा उम्मीद में ना रहिएगा कि गणेश सर कुछ देंगे, यस भागते ही रहना है आपको, यस गणेश सर के भरोसे नहीं आपको नहीं रहना है, दौड़कर ही लेना है। अगली गेंद, इस बार सीधे बल्ले से खेलने की कोशिश, गेंद आती हुई शॉर्ट मिड ऑफ पर खिलाड़ी थे वहां पर, गेंद को फील्ड किया गया, 1 रन मिलेगा जरूर। ओवर की हुई है समाप्ति और बेहतरीन ओवर मैं तो कहूंगा, पावर प्ले में डाला गया ये, यस 40 प्लस के नियम के अनुसार डाला गया ये ओवर, एक किफायती ओवर माना जाएगा क्योंकि 6 रन खर्च कर 1 विकेट। जीत के लिए 60 रन बनाने हैं, गेंदे बची हैं 24।
यस, गेंदबाजी कमान पर लाया गया है विकास को। अब देखना यह है विकास अपनी टीम का किस प्रकार से विकास करते हैं, क्योंकि इन पर उम्मीदें ज्यादा होंगी, क्योंकि पहला ओवर नो डाउट बहुत अच्छा गिरा है। दूसरे ओवर में किस तरीके की गेंदबाजी होगी या फिर बल्लेबाज यहां पर अटैकिंग बल्लेबाजी करते हैं बालू और शशि, इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच में नजर आती हुई। बालू और शशि से उम्मीदें उनके कप्तान को ज्यादा है कि उनके बल्ले से ज्यादा रन निकले। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, एक रन मिलेगा जरूर, दूसरे रन के लिए निकल पड़े, दो रन दौड़कर पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा कॉम्बिनेशन, अच्छा तालमेल, और उसके कारण मिलते हुए इस वक्त दो रन। दो रन के साथ रन आगे बढ़ते हुए स्कोर बुक पर कलम चलती हुई और स्कोर इस वक्त जा पहुंचे हैं 8 रनों पर। अगली गेंद, इस बार बैकफुट पर जाकर पंच किया, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, खिलाड़ी फील्डिंग जरूर करते हुए बैकअप बहुत अच्छा मिला है। और यहां देखिए तीसरे रन का डिमांड है, नजदीकी मामला रनआउट के रूप में विकेट का पतंग होता हुआ। बिल्कुल तीसरे रन के लिए निकले थे, गेंद हाथों में थी और तीसरा रन चुराना चाह रहे थे, गलती कर बैठे और यहां पर रनआउट के रूप में विकेट गिरा है जरूर। बिल्कुल ये भी एक रणनीति होती है कि 40 प्लस में पहले लेजेंड प्लेयर को मौका मिलता है, 50 के आसपास के खिलाड़ियों को मौका मिलता है, जब वो खेल लेते हैं उनका स्टैमिना माइनस होने की कगार पर आ जाता है, तो उनका विकेट डालने की कोशिश की जाती है और उसी तरीके का दृश्य देखने मिला, क्योंकि फिर मौका मिलता है कम एज के खिलाड़ी को खेलने का और कम एज के खिलाड़ी ताकतवर होते हैं, बड़े हिट लगाते हैं और अपनी टीम के लिए रनों को जोड़ते हैं। इसलिए ये रणनीति बिल्कुल कांधों के ऊपर जो सर है उसका सही तरीके से इस्तेमाल करती है 40 प्लस की टीम। बिल्कुल 40 प्लस, मैं अक्सर हमेशा कहता हूँ कि 40 प्लस क्रिकेट का मतलब क्या होता है, 40 प्लस क्रिकेट का मतलब ये होता है पहले घर संसार पूरा सेट कर दे, घर संसार पूरी तरीके से सेटअप कर ले, उसके बाद अपने अकाउंट में ढेर सारी मनी जमा कर ले और उसके बाद फिर खेले 40 प्लस, इसे कहते हैं 40 प्लस। अनुभव से भरपूर क्रिकेट होता है 40 प्लस। इस बार थोड़ी सी लो फुल टॉस गेंद थी, मिस टाइमिंग स्ट्रोक है, खिलाड़ी गेंद के नीचे, हो क्या बात है, कैच ऑफ द डे। ये कैच जीटीसी ने अगर कवर किया होगा तो वाकई में इसके ऊपर सबसे ज्यादा व्यूवर्स मिलेंगे आपको। क्या कैच पकड़ा है, जिस तरीके से मंदिर में प्रसाद लिया जाता है उसी तरीके से इस कैच को लपका है। यस, हाथ फैलाया और हाथों में कैच आ गई, बहुत ही बढ़िया। न्यू बैट्समैन हेमंत बल्लेबाजी की कमान पर आते हुए, और बिल्कुल मोहन 40 प्लस हो या फिर यंगस्टर क्रिकेट हो, एक गांव एक संघ का क्रिकेट हो, ये सभी फॉर्मेट में ये परफेक्टली बैठते हैं और हर फॉर्मेट में ये ओपनर ही बैठते हैं। और क्या फील्डिंग की है, बहुत ही बढ़िया। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है और यहां पर कैच छूटा है, इस तरीके के कैच डिफिकल्ट होते हैं लेना और यहां पर कैच ड्रॉप हुआ है। बालकुम टीम ऑफिशियल कॉल है, आपको टॉस के लिए आना है। अमर स्पोर्ट्स बालकुम, आपकी टीम को ऑफिशियल कॉल है, अगर टॉस के लिए आप नहीं पहुंचे तो आपको पेनल्टी का सामना करना पड़ सकता है। सुबह के वक्त पेनल्टी नहीं, नाश्ता अच्छा लगता है, इसलिए पेनल्टी से बचना है, कप्तान को भेजिए ताबड़तोब टाइम वेस्ट किए बिना। टॉस साठी लगेच से आज है, यस, गेंदे हो चुकी हैं 4, 2 गेंदे अभी भी आना शेष। वाकबिल कैप्टन नंदू आइए प्लीज,
टॉस करने दे प्लीज, टॉस हो जाने दे, डिसीजन मांगता है तो आप थोड़ी टाइम के बाद देना। स्कोर है 11 रन, दूसरा ओवर जारी है। देखिए कैप्टन आ चुके हैं वाकबिल के, आपके कैप्टन को भेजना है अमर स्पोर्ट्स। शशांक इस बार भी स्टाइमिंग स्ट्रोक, कैच नहीं लेना चाह रहे थे, कैच छोड़ा है, जरूर छोड़ा है, चाहते तो ले सकते थे। शशांक आइए प्लीज टॉस के लिए। बॉलर चेंज है, बॉलर चेंज है। इस बार ऑन द राइस खेला है, मिस टाइमिंग स्ट्रोक है और ये खूबसूरत कैच, बालू आउट होकर पवेलियन की तरफ लौटते हुए। तो बिल्कुल दोस्तों आप देख रहे हैं डीआर चषक, माने श्री दीपक रामा मात्रे साहब के जन्मदिन के अवसर पर यहां पर यह प्रतियोगिता हर साल ऑर्गेनाइज की जाती है। और बिल्कुल कोविड के पैंडेमिक दौर के बाद जब वैक्सीन आ गई, जब मोबाइल पर भी सुनने में आ गया कि वैक्सीन आ गई, तब जाकर इस प्रतियोगिता को रखा गया। चलिए टॉस करना है, मैं नैन, नैन भाई चलिए टॉस करके ले लें प्लीज। मैं दीपक रामा मात्रे साहब से रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज परशु भाई नाना के शुभ हाथों से टॉस किया जाए प्लीज। यस नंदू आज खेलते हुए नजर आएंगे, कौन कहेगा ये 40 प्लस का हीरो है। इस बार ये अच्छी गेंद, जोरदार अपील, लेकिन अपील को नकारा है। यस मनीषी दीपक रमा मात्रे साहेब के शुभ शुभ हाथों से इस वक्त टॉस की प्रक्रिया पूरी की जा रही है। यस कैमरामैन, जीटीसी कैमरामैन टॉस किया जा रहा है प्लीज, धन्यवाद। टॉस जीता है बालकुम टीम, डिसीजन क्लियर करना है आप। हेलो यस सर, आपने डिसीजन लिया फील्डिंग करने का, नहीं तो टॉस जीतने के बाद ज्यादातर डिसीजन हम ही यहां से देते हैं। तो चलिए टॉस जीतने वाली टीम रही इस वक्त अमर स्पोर्ट्स बालकुम, और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। आने वाले वक्त में जरूर आपको बेहतरीन मुकाबले देखने मिलेंगे। इस बार देखिए गति में थोड़ा सा मिश्रण किया था, गेंद रही डॉट के रूप में। यहां बालकुम 40 प्लस की टीम की हालत थोड़ी सी नाजुक नजर आ रही है, क्योंकि स्कोर है 15 रन और जीत के लिए अभी भी 51-51 रन की जरूरत। इस बार अच्छा स्ट्रोक करने की कोशिश, एक रन मिलेगा जरूर। और मेरे ख्याल से कोलचित के जो खिलाड़ी हैं 38 सर्कल में जो खड़े हैं उनके कमर पर चोट आई है विकास, लेकिन वो ग्राउंड से बाहर नहीं जा रहे, इसे कहते हैं जिद्दी क्रिकेट। स्वप्निल इलेवन वाकबिल के सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि वो अपने कप्तान से मुलाकात करें, आज कप्तान अच्छे मूड में है। दो ओवर शेष है, दो ओवर अभी भी बाकी है, और दो ओवर में जीत के लिए ओनली 48 रन, 48 रन। वेलकम केतन, काफी समय के बाद दिखेंगे आज ग्राउंड के अंदर, इन्होंने भी कसम खाई थी जब तक के
वैक्सीन नहीं निकलेगी जब तक क्रिकेट नहीं खेलेंगे। नए गेंदबाज आए हैं गेंदबाजी की कमान पर, सुरेश। सुरेश को बुलाया गया है, 12 गेंदे 48 रन, अभी भी मौका है, 12 गेंदों में 48 रन हो सकते हैं, क्योंकि ये टेनिस क्रिकेट है दोस्तों। फ्रंट फुट पर निकले थे, बैट का फेस खोला था, गेंद रही डॉट के रूप में, इस तरीके की डॉट डिलीवरी हुई तो फिर यहां पर पूरी तरीके से पकड़ बना लेगी टीम कोलचित 40+। तो इसके बाद मुकाबले होंगे शुरू इस प्रतियोगिता के, और यहां देखिए मौका है, अंपायर का इशारा नॉट आउट। यस, स्वप्निल 11 वाग्बिल विरुद्ध अमर स्पोर्ट्स। अमर स्पोर्ट्स ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है, और कल से देख रहे हैं हम जितनी भी टॉस हुए हैं और टॉस जीतने वाली टीम ने एक ही डिसीजन लिया, फील्डिंग करना। इस ग्राउंड को मद्देनजर रखते हुए, देखते हुए चेजिंग करना ही पसंद किया है सभी कप्तानों ने, और आधे से ज्यादा लोग डिसीजन हमने ही दे दिए फील्डिंग। टॉस जीतने के बाद डायरेक्ट फील्डिंग, और यहां पर बड़ा हिट, गेंद आती हुई डीप का कॉर्नर के क्षेत्र में, फील्डिंग बहुत बढ़िया, थ्रो सुंदर, लेकिन दो रन नहीं रोक पाए, तीसरे रन के लिए भी तैयार होते हुए बल्लेबाज, लेकिन चलिए दो रन से ही होना पड़ेगा संतुष्ट। स्कोर जा पहुंचा है इस वक्त 21 रनों पर जीत के लिए, 9 गेंदे 45 रन, 9 गेंदों में 45 रन। इस मैच को जीतना है तो 45 रन बनाने जरूरी। अगली गेंद, इस बार आड़े बल्ले से खेला है, गेंद आती हुई डीप बैकआउट स्क्वायर लेग के क्षेत्र में, दो रन लेना चाह रहे हैं, हा ना के इशारे, लेकिन चलिए एक रन से संतुष्ट, एक रन से ज्यादा कुछ नहीं। यस सर, स्वप्निल 11 वाग्बिल के सभी खिलाड़ी, आप अपने कप्तान से संपर्क साधे, कप्तान बिल्कुल मंच के सामने बैठे हैं। इस बार यह बड़ा हिट, दिस इज अ बिग ब्लो, लेकिन नहीं, गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क, बहुत ही सुंदर कैच यहां पर डीप का कॉर्नर के क्षेत्र में लिया गया, विकेट गिरता हुआ, लगता हुआ एक और झटका बालकोम 40+ टीम को। न्यू बैट्समैन ग्राउंड के अंदर प्रवेश करते हुए बालकोम टीम की ओर से बैट्समैन विक्रम को भेजा गया है बल्लेबाजी की कमान पर। जिस वक्त सिचुएशन है 7 गेंदे 44 रन, 7-44 का मुकाबला। अगली गेंद, बैट का फेस जरूर खोला था लेकिन गेंद रेंज में नहीं आई, एक रन जरूर पूरा किया है और दूसरा रन लेना चाह रहे हैं, लेकिन एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा, एक रन से ज्यादा कुछ नहीं। स्कोर की अगर बात करें तो स्कोर जा पहुंचा है 23 रन, सुबह के वक्त में 66 थोड़े ज्यादा हो गए, अगर ये 50 के अंदर आंकड़ा होता तो बालकोम टीम जरूर एक टफ फाइट देती, क्योंकि अब जीत के लिए 43 रनों की जरूरत है, 6 गेंदों में 6 सिक्स भी आते हैं तो भी 36। गेंदबाजी की कमान पर आए हैं राजू, इसके बाद का मुकाबला अमर स्पोर्ट्स बालकोम वर्सेस स्वप्निल 11 वाग्बिल। यस, गणेश मनेरा साहिब के जो साहबजादे हैं उनके नाम से खेलेगी आज वाग्बिल की टीम, क्योंकि कल एक वाग्बिल की टीम आ चुकी है और वो जरूर इंजॉय कर रहे होंगे, देवत पाटिल और ऑल टीम मेंबर्स। गेंद आती हुई और देखिए खेत 4 रन के लिए, कॉन्फिडेंस से भरपूर थे कि एक हाथ से गेंद को रोक लेंगे, क्योंकि जिस तरीके से मोहन ने कैच लपका है उसी तरीके की प्रैक्टिस करने की कोशिश कर रहे थे डीप काउ कॉर्नर के खिलाड़ी, लेकिन गेंद का मूड थोड़ा सा बदली होता हुआ और गेंद सीमा रेखा पार 4। अगली गेंद, डॉट डिलीवरी जरूर देखने मिलती हुई, और डॉट डिलीवरी के बाद जीत के लिए 4 गेंदे 39 रनों की जरूरत। चलिए बालकोम टीम रेडी रहना है मैच की समाप्ति के बाद, ताबड़तोप ग्राउंड का ताबा लेना है।
इस बार थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, खेल दिया, गेंद हवा में, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ। अब बालकुम टीम के लिए तो मैं यही कहूंगा कि इस टीम को अब दवा की नहीं धुआं की जरूरत, अब धुआं ही कुछ काम कर सकती है। तो रेडी रहिए, नेक्स्ट मैच ऑन होने जा रहा है, अगला मुकाबला चंद लम्हों में शुरू होगा और यहां पर 34 तीन गेंदों में रनों की जरूरत है, 34 रन्स। तो इस मैच में तो यही कहा जा सकता है कि औपचारिकता इस वक्त बाकी रह गई। अगली गेंद मिस टाइमिंग स्ट्रोक, ऐसे खिलाड़ी बहुत कम मिलते हैं। लगता है कप्तान ने जल्दी सुबह उठा दिया इन्हें। यस 55 इयर्स के हैं। नहीं नहीं, कैप्टन ने सुबह जल्दी आंख खोल दी इनकी इसके लिए। यस सूरज चांद सब आ गया था नजरों के सामने, कोई बात नहीं, उन्हें पता है कि मैच में पकड़ बन चुकी है, अब बॉल पकड़े या ना पकड़े क्योंकि मैच तो हाथ में है। और इस बॉल के साथ मैच की समाप्ति होने की कदार पर एक गेंद बची है। वन टू गो, एक बॉल आना शेष और रिजल्ट पूरी तरीके से कोलचित के पक्ष में। और इसी के साथ इस मैच को जीत दिया है कोलचित 40+, कॉन्ग्रेचुलेशन कोलचित 40+ मोहन एंड ऑल टीम मेंबर्स, मेघनाथ गरत कॉन्ग्रेचुलेशन, आपकी टीम विन हुई है, उसके लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं। तो दोस्तों नेक्स्ट मैच ऑन होने जा रहा है और नेक्स्ट मैच के लिए मैं आमंत्रित करूंगा मेरे साथी कमेंटेटर, सुनते हैं आने वाली 5 ओवरों की कहानी मनीष पाटिल की जुबानी। आइए मनीष। थैंक यू शेजाद सर, पहिला सामना जो मास्टर फॉर्मेटचा होता तो जिंकलाय कोलचित 40+ मास्टर्स या संघाने।